नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेतील शालेय क्षमता चाचणी या पेपर अंतर्गत विज्ञान या विषयातील प्रकरण 9 आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणातील काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न 1. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास टिंबटिंब म्हणतात. उत्तर, भूकंप. 2. भूकंप नाभीच्या अगदीवर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस टिंबटिंब म्हणतात. उत्तर, भूकंपाचा केंद्रबिंदू. 3. नॅशनल अर्थक्वेक्स इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे टिंबटिंब भूकंप होतात. उत्तर, 12,400 ते 14,000. 4. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास टिंबटिंब असे नाव आहे. उत्तर, सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर. 5. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी टिंबटिंब या एककाचा वापर केला जातो. उत्तर, रिश्टर स्केल. 6. समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास टिंबटिंब निर्माण होतात. उत्तर, सुनामी लाटा. 7. जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही अशा बांधकामांना टिंबटिंब बांधकामे म्हणतात. उत्तर, भूकंपरोधक. 8. भारतात टिंबटिंब कोडप्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. उत्तर, IS 456. 9. भूकंपरोधक बांधकामासाठी कोणते कोड वापरले जातात. उत्तर, IS 1893 आणि IS 13920. 10. इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेल्या आगीचा प्रकार कोणता व ती कशाच्या साह्याने विझवली जाते. उत्तर, ई वर्गीय आग. ती कार्बन डायऑक्साइड सारख्या आग प्रतिबंधकाच्या साह्याने विझवली जाते. 11. ऍसिटिलिन, घरगुती गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणाऱ्या आगीचा प्रकार कोणता. उत्तर, क वर्गीय आग. 12. ज्वलनशील धातूपासून लागलेल्या आगीचा प्रकार कोणता. उत्तर, ड वर्गीय आग. 13. ज्वलनशील द्रव पदार्थापासून लागलेल्या आगीचा प्रकार कोणता. ती कशाच्या साह्याने विझविली जाते. उत्तर, ब वर्गीय आग. ती फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत विझवली जाते. 14. सर्वसाधारण ज्वालाग्राही घन पदार्थांपासून लागलेल्या आगीचा प्रकार कोणता. उत्तर, अवर्गीय आग. 15. तेलामुळे लागलेली आग विझविण्यासाठी कोणती पद्धत फारच परिणामकारक ठरते. उत्तर, आगीची कोंडी करणे. 16. नुकतीच लागलेली आग विझविण्यासाठी टिंबटिंब हे सर्वात उत्तम साधन आहे. उत्तर, स्टिरअप पंप. 17. टिंबटिंब संस्था केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयांतर्गत भूकंप व विविध आपत्ती संदर्भात संशोधनाचे कार्य करते. उत्तर, राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी म्हणजेच NCS. 18. भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने कोणत्या संस्थांशी अनुसंधान कार्यक्रम सुरू केला आहे. उत्तर, इंडियन माउंटनिअरिंग इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील प्रकरण 9 आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणातील काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिले. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.